नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांचेच असून आगामी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज नसल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. नामदार रामदास आठवले काय म्हणालेत पाहूयात. एक तर एकनाथ शिंदे यांच्या ग्रुपला माझी सूचना आहे की सिम्बॉल आहे हे सिम्बॉल गेले अनेक वर्षांपासून शिवसेनेचं सिम्बॉल आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे असल्यापासून हे सिम्बॉल शिवसेनेला मिळालेलं आहे. तर ते सिम्बॉल हा खरा शिवसेना पक्ष जो आहे हा खरा शिवसेना पक्ष हा माननीय एकनाथ शिंदे यांचाच आहे. त्यांच्यासोबत 2/3 जास्त मेजॉरिटी आहे आणि त्यामुळं हे चिन्ह गोठवा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी करू नये. ते सिम्बॉल आपल्यालाच मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांची असली पाहिजे. आणि तशी माझा त्यांना सल्ला आहे की धनुष्यबाणावर एकनाथ शिंदे गटाचा पूर्णपणे हक्क आहे, अधिकार आहे आणि त्यामुळं ते चिन्ह फुटवा ही मागणी योग्यता नाही. तर ते सिम्बॉल एकनाथ शिंदे यांना मिळेल अशी आपल्याला पूर्णपणे खात्री आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहे, मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आमच्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग अशा पद्धतीची आहे आणि यावेळेला मुंबईची महानगरपालिका जिंकायची अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे. एक तर ही निवडणूक जिंकण्यासाठी मला वाटतं की मनसेची काही आवश्यकता अजिबात नाही, कारण मनसेच्या भूमिकेमुळं आपल्याला नुकसान होऊ शकतं. मनसेची भूमिका जी आहे ती मराठी माणसासाठी आहे, ती चांगली गोष्ट आहे. पण मुंबईत राहणारे उत्तर भारतीय आहेत, साऊथ इंडियन आहेत, गुजराती आहेत, यांच्या मनामध्ये मात्र मनसेबद्दल थोडी म्हणजे मनसेच्या बाजूनं त्यांची मेंटॅलिटी त्यांना नाही आणि त्यामुळं मनसेची आवश्यकता त्यांना नाही आहे. मागच्या वेळेला BJP आणि RPI एकत्र असताना आम्ही 82 जागा ते जिंकलो होतो. आता जर माननीय एकनाथ शिंदेचा ग्रुप आपल्याच्या सोबत आहे त्यामुळं तिसऱ्याची काही आवश्यकता ईडीचा संबंध सरकारशी नसून नरेंद्र मोदी यांचे सरकार पारदर्शक असल्याचे मत ही यावेळी पत्रकार परिषदेत नामदार आठवले यांनी व्यक्त केले. वायझेड इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.